हॅलो स्टुडंट्स, आपण सोल्युशन चॅप्टरचे सी ई टीचे लेक्चर चालू केलेले आहे आणि पाठीमागच्या सी ई टीच्या लेक्चरला म्हणजे याच्या आधीचं लेक्चर झालेलं आहे, त्या लेक्चरमध्ये आपण सोल्युशन म्हणजेच काय, त्याचे टाईप्स कोणते कोणते, त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोल्युशन याच्यावरती सविस्तर चर्चा करून त्याच्यावरतीचे एम सी क्यू आपण पहिल्या सी ई टीला घेतलेले आहेत. तर आजचं सोल्युशन या चॅप्टरवरची आपली सी ई टीचं सेकंड लेक्चर आहे आज. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय काय पॉईंट्स कवर करणार आहोत याच्यामध्ये ते पाहूया, आणि नंतर याच्या रिगार्डिंग काही एम सी क्यू क्वेश्चन्स जे तुम्हाला मदत होतील अंडरस्टँडिंगसाठी ते आपण काही एम सी क्यू घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं, हेन्रीज लॉ, बरोबर. या हेन्रीज लॉचं थिअरी पाहिली होती, त्याच्यानंतर याच्यावरतीचे जे काही थेरॉटिकल प्रॉब्लेम्स होते म्हणजे जे बोर्डाला विचारले जाणारे प्रॉब्लेम्स ते आपण या लेक्चरमध्ये घेतले होते. त्यानंतर आपण पाहितलं होतं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये राऊड्स लॉ पाहितला होता, त्याचं स्टेटमेंट पाहितलं होतं, त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन एक पाहितलं होतं, जर व्हॉलाटाईल असेल नॉन व्हॉलाटाईल असेल तर काय होणार ते, आणि त्यानंतर त्यांचं कंपोजिशन होईल. नंतर पाहितलं होतं आपण आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं, डाल्टनचं लॉ पाहिजला होता हा वेपर प्रेशरचं कंपोजिशनसाठी, लक्षात ठेवायचं, कंपोजिशन ऑफ वेपर, वेपरच्या कंपोजिशनसाठी डाल्टन्स लॉ हा ॲप्लिकेबल असतो, आणि जर सोल्युशनचं कंपोजिशन काढायचं असेल तर मात्र आपण राऊल्ड्स लॉ हे इक्वेशन वापरतो किंवा तो लॉ ॲप्लिकेबल आहे. पुढं वाय वन अँड वाय टू हे मोल फ्रॅक्शन असतात, त्या कंपोनंटचे वेपर मधले, जसं की एक्स वन आणि एक्स टू हे मोल फ्रॅक्शन असतात त्या कंपोनंटचे ते सोल्युशन मधले, ठीक आहे. त्याच्यावरनं आपण आता याच्यावरतीचे एम सी क्यू घेणार आहोत. हा क्वेश्चन सी ई टी 2019 विचारला होता, व्हॉट इज हेन्रीज लॉ कॉन्स्टंट, अँड ऑप्शन इज मोल पर लिटर पर वार, मोल पर लिटर बार, मोल लिटर पर बार, मोल पर मोल पर लिटर बार. सो व्हॉट इज द युनिट ऑफ हेन्रीज कॉन्स्टंट, हेन्रीज कॉन्स्टंटचं युनिट काय असतं. तो व्हॉट इज द हेन्रीज लॉ, हेन्रीज लॉ काय सांगतो, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ दॅट गॅस अबो द सोल्युशन. मग हे प्रपोर्शनॅलिटी चिन्ह काढण्यासाठी आपण काय घेतलं, एक कॉन्स्टंट घेतलं, त्याला आपण काय म्हणायचो, हेन्रीज कॉन्स्टंट, बरोबर, इंटू पी. मग आपल्याला जर सोल्युबिलिटी इज अँड प्रेशर याच्यावरून आपल्याला हेन्रीज कॉन्स्टंट काढायचं असेल तर आपण असं म्हणायचो हेन्रीज कॉन्स्टंट के, समजून घ्या हा के आहे, के एच इज इक्वल टू हे पी मी इकडे येणार, म्हणजे सोल्युबिलिटी डिवायडेड बाय प्रेशर. सो द रेशियो ऑफ युनिट ऑफ सोल्युबिलिटी टू द युनिट ऑफ प्रेशर विल बी द युनिट ऑफ हेन्रीज कॉन्स्टंट. इतका सोपा क्वेश्चन आहे, 2019 एक्झाम्पला विचारला गेलेला आहे हा डायरेक्टली, जी आत्ताची ऑनलाईन एक्झाम झाली होती 2019 त्या एक्झामला. तर सोल्युबिलिटीचं आपण युनिट कसं म्हणतो, मोल, बरोबर, मोल पर लिटर, आणि प्रेशरचं युनिट काय असतं, बार, बरोबर. हे बार वरती गेल्यानंतर काय होणार, पर बार, बी आर पॉवर वन. सो युनिट इज मोल पर लिटर पर बार. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. समजलं सगळ्यांना, नेक्स्ट, ठीक आहे. गॅस लाईक डॅश डॅश अँड डॅश डॅश डू नॉट ओबे हेन्रीज लॉ, असे कोणते दोन गॅसेस आहेत की जे हेन्रीज लॉ ॲप्लिकेबल करत नाहीत, की जे हेन्रीज लॉ फॉलो करत नाहीत, ओबे करत नाहीत. एन ओ टू सी ओ टू, सेकंड ऑप्शन एन एच थ्री सी ओ, थर्ड ऑप्शन एन एच थ्री सी ओ टू, अँड फोर्थ ऑप्शन एन ओ थ्री अँड सी ओ टू. हा एक थेरॉटिकल क्वेश्चन आहे, तर याच्यामधले जे काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते मात्र तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतील की कोणते कोणते फॉलो करत नाहीत. तर त्याच्यातलं पहिलं आहे अमोनिया अँड सेकंड वन इज द कार्बन डायऑक्साईड. हे दोन्ही गॅस हा हेन्रीज लॉ फॉलो करत नाहीत, कळलं सगळ्यांना. मग हे हेन्रीज लॉ फॉलो करत नाहीत तर याचं कारण काय असेल, हेन्रीज लॉ फॉलो करत नाही तर याचं कारण काय असेल,
ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे, एन एच थ्री अँड सी ओ टू गॅस हॅव डॅश डॅश सोल्युबिलिटी दॅन द एक्सपेक्टेड हेनरीज लॉ. हेनरीज लॉजपेक्षा एन एच थ्री आणि सी ओ टू गॅस यांची सोल्युबिलिटी कशी असते? एकतर ते फॉलो करत नाहीत, याचा अर्थ त्यांची सोल्युबिलिटी हेनरीज लॉनुसार नसणार आहे. म्हणजे कशी नसणार आहे, तर सोल्युबिलिटी ही त्यांच्या प्रेशरवरती अवलंबून नसते. तर याला कारण काय आहे असं त्यांनी विचारलं आहे, किंवा त्यांची सोल्युबिलिटी मग कशी असते, तर हायर लोअर सेम ऑर नो चेंज. तर हे पुस्तकातलं ॲज इट इज स्टेटमेंट आहे, याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो. तर बघा, एकतर हे दोन गॅसेस हेनरीज लॉ का फॉलो करत नाहीत, का ऑबे करत नाहीत, तर दीज गॅसेस आर रिॲक्ट विथ वॉटर. हे दोन्ही गॅसेस पाण्यासोबत रिॲक्ट होतात. म्हणजे अमोनिया जर घेतला तर अमोनिया कॅन रिॲक्ट विथ वॉटर अँड फॉर्म्स अमोनियम हायड्रॉक्साईड. जर कार्बन डायऑक्साईड घेतला, कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट्स विथ वॉटर अँड फॉर्म्स कार्बोनिक ॲसिड्स. मीन्स दीज गॅसेस आर हायली सोल्युबल इन वॉटर, सो हॅव अ सोल्युबिलिटी, हायर सोल्युबिलिटी दॅन द एक्सपेक्टेड बाय हेनरीज लॉ. हेनरीज लॉपेक्षाही त्यांची सोल्युबिलिटी ऑलरेडीही जास्त असते, कारण ते रिॲक्ट असतात, ते वॉटरबरोबर रिॲक्ट होतात. म्हणून ठीक आहे, पुढचा क्वेश्चन दिला आहे, अ सोल्युशन हॅज 1:4 मोल रेशो ऑफ पेंटेन टू हेक्झेन. द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर हायड्रोकार्बन्स ॲट 20 डिग्री सेल्सियस आर 400 mm ऑफ Hg फॉर पेंटेन अँड 120 mm ऑफ Hg फॉर हेक्झेन. द मोल फ्रॅक्शन ऑफ द पेंटेन इन वेपर प्रेशर वुड बी, व्हॉट इज द वेपर प्रेशर, व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे आपल्याला सांगितलं आहे काढायला काय, वाय फाइंड आउट करायचं आहे. मोलचा रेशो दिलेला आहे, किती आहे मोलचा रेशो, 1:4. 1 कोणाचे मोल्स आहेत, 1 पेंटेनचे आहेत, 4 कोणाचे आहेत, हेक्झेनचे आहेत. मग जर मी याला 1 म्हटलं, याला 1 जर कन्सिडर केलं आणि याला जर मी 2 हा नंबर दिला, तर किंवा आपण ते रिव्हर्स करू, सोल्यूट आणि सॉल्व्हंटवरूनच करूया. ठीक आहे, मी काय कन्सिडर करतो, ज्याचं प्रमाण जास्त आहे त्याला 1 कन्सिडर करतो सॉल्व्हंट, आणि ज्याचं कमी आहे त्याला कन्सिडर करतो 2. तर 2 नंबर ऑफ मोल्स किती आलेले आहेत, 1, आणि 1 किती आलेले, 4 आलेले आहेत. म्हणजे मला आधी काय काढावं लागेल, मोल फ्रॅक्शन काढावं लागेल. इथं दोन्ही लॉ ॲप्लिकेबल करावे लागतील. पहिला लॉ ॲप्लिकेबल करावा लागेल तो म्हणजे राऊल्स लॉ, आणि सेकंड म्हणजे तो डाल्टन्स लॉ. तर आधी राऊल्स लॉनुसार काय सांगतो, P1 कोणत्याही गॅसचं सॉल्व्हंटचं घ्या इज इक्वल टू P01 इंटू X1. सो X1 अँड X2, X1 हेक्झेन जर कन्सिडर केलं, मी जर सॉल्व्हंट कन्सिडर केलं, तर पार्शियल वेपर प्रेशर त्याचं किती येईल ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. त्यानंतर जे पार्शियल वेपर प्रेशर आलेलं आहे याच्यावरनं डाल्टन्स लॉ इथं ॲप्लिकेबल करावा लागेल, कारण आपल्याला मोल प्रेशर कोणाचं सांगितलं आहे काढायचं, पेंटिनचं. पेंटिनला 2 जर म्हटलं असेल तर फॉर्म्युला काय येतो त्याला, P2 इज इक्वल टू टोटल प्रेशर मल्टिप्लाय बाय Y2, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय, Y2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला आधी टोटल प्रेशर फाइंड आउट करावं लागेल. पार्शियल प्रेशर दिलेलं असेलच, द वेपर प्रेशर ऑफ प्युअरचं वेपर प्रेशर त्यांनी दिलेलं आहे इथं, ठीक आहे, प्युअरचं वेपर प्रेशर दिलेलं आहे इजन. देन आता इथं तुम्हाला दोन गोष्टी फाइंड आउट कराव्या लागतील, एक म्हणजे टोटल वेपर प्रेशर फाइंड आउट करावं लागेल, PT इज इक्वल टू P1 प्लस P2, या दोघांची ॲडिशन करून तुम्हाला टोटल वेपर प्रेशर मिळेल. ते टोटल वेपर प्रेशर तुम्ही इथे टाकायचे, मी फक्त हिंट देणार आहे हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा तो. आणि त्यानंतर तुम्हाला
पार्शियल वेपर प्रेशर काढावं लागेल पी टूचं. फक्त काय करणार, इथं पी टू, इथं पी टू आणि इथं एक्स टू. इथं प्युअरचं वेपर प्रेशर दिलेलं आहे, मोल फ्रॅक्शन पण दिलेलं आहे. या मोल, सॉरी, मोल फ्रॅक्शन तुम्हाला काढावं लागेल. मोल फ्रॅक्शन कसं काढणार, तुम्ही कोणतंही मोल फ्रॅक्शन काढायचं असेल, समजा एक्स टूचं काढायचं असेल, तर एन वन डिवायडेड बाय एन वन प्लस एन टू या फॉर्म्युल्याने तुम्ही मोल फ्रॅक्शन काढून घ्या. ते मोल फ्रॅक्शन इथं टाका, त्यावरनं तुम्हाला पार्शियल वेपर प्रेशर मिळेल. सेम मेथड ॲप्लाय करा, पार्शियल मेथड, पार्शियल वेपर प्रेशर सॉल्व्हंटचा काढा, या दोन्हींवरनं बेरीज करा, टोटल वेपर प्रेशर मिळेल. ते टोटल वेपर प्रेशर इथं टाका, पार्शियल वेपर प्रेशर आपण काढलेलंच आहे, यांचं मल्टिप्लिकेशन हे इक्वेशन वापरून तुम्ही प्युअर वेपर प्रेशर फाइंड आउट करू शकता. दीज आर द ऑप्शन्स. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि नंतर याच्यातनं ऑप्शन कोणता आहे तो शोधा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, वेन अ कॅप ऑफ कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक बेवरेज बॉटल इज रिमूव्ह द कार्बन डायऑक्साईड एस्केप इन द फॉर्म ऑफ इपरवसेन्स. दिस इज द सिम्पलेस्ट डेमॉन्स्ट्रेशन ऑफ सी ई टी 2019 हा क्वेश्चन विचारला होता. हा कोणाचं डेमॉन्स्ट्रेशन आहे, तो कोणता लॉ ॲप्लिकेबल होतो इथं, तर हेनरीज लॉ, वन ऑफ ॲव्हॅगाड्रोज लॉ, वन ऑफ चार्ल्स लॉ, वन ऑफ बॉयल्स लॉ. सो कोणता लॉ, तर कार्बन डायऑक्साईड किंवा आपण काल पण सांगितलं आहे जे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कोणता तरी एक लॉ ॲप्लिकेबल केलेला असतो. याच्यामध्ये जे काही सोल्युबिलिटी असते गॅसची, विच डिपेंड्स ऑन द प्रेशर, ती प्रेशरवरती अवलंबून असते. द गॅस विच इज सोल्युबल इन वॉटर इट इज अंडर हाय प्रेशर. सो हेनरीज लॉ इज ॲप्लिकेबल हिअर. इथं हेनरीज लॉ हा वापरला जातो. हा क्वेश्चन 2019 सी ई टी एक्झामला विचारलेला होता. इथं पण मी तुम्हाला हिंट सांगणार आहे, हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. द स्टेटमेंट इफ 0.003 मोल्स ऑफ गॅस आर डिझॉल्व इन 900 ग्रॅम ऑफ वॉटर अंडर अ प्रेशर ऑफ 1 ॲटमॉस्फेरिक, 0.006 मोल्स विल बी डिझॉल्व अंडर अ प्रेशर ऑफ 2 ॲटमॉस्फियर. इल्युस्ट्रेट, ठीक आहे, इथं पण काही आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे. इल्युस्ट्रेट डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, ग्रॅम्स लॉ, राऊल्ड्स लॉ और हेनरीज लॉ. काय दिलेलं आहे थोडक्यात सांगतो मी, हे कॉन्स्टंट आहे बघा. त्यांनी एक बीकर घेतलेला आहे, त्या बीकरमध्ये 900 ग्रॅम पाणी घेतलेलं आहे. किती, 900 ग्रॅम पाणी घेतलेले. असे दोन बीकर त्यांच्याकडे आहेत, दोन्ही बीकरमध्ये किती पाणी आहे, 900 ग्रॅम पाणी दिलेलं आहे. हे कॉन्स्टंट आहे दोन्ही ठिकाणी. आता एका बीकरमध्ये काय केले त्यांनी, इफ 0.003 मोल्स ऑफ गॅस डिझॉल्व अंडर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इथं जो गॅस दिलेला आहे त्या गॅसचं प्रेशर आहे 1 ATM, 1 ATM. आणि त्या 1 ATMला याच्यामध्ये किती गॅस विरघळतो आहे, तर 0.003 मोल. आणि जर तोच गॅसचं प्रेशर 2 ॲटमॉस्फियर केलं, डबल केलं, तर किती विरघळतात, 0.006 मोल एवढे विरघळतात. हे कोणाचा लॉ, हा कोणता लॉ एक्सप्रेस करतो आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो बघा, जर मी प्रेशर वाढवलंच तर सोल्युबिलिटी काय झाली, वाढली का, तर इथं 3च मोल विरघळलेले आहेत, इथं किती मोल विरघळलेले आहेत, 6 मोल, म्हणजे नंबर ऑफ मोल्स जास्त झाले. म्हणजे याचा अर्थ प्रेशर वाढवलं, ॲज द प्रेशर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सोल्युबिलिटी, ओर वी कॅन से दॅट सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. तर हा कोणता लॉ इथं ॲप्लिकेबल झालेला आहे, तर हेनरीज लॉ इज ॲप्लिकेबल हेअर. दिस इज द सिम्पलेस्ट डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेनरीज लॉ. पुढचं आहे, फॉर अ सोल्युशन ऑफ वोलाटाईल लिक्विड्स द पार्शियल प्रेशर ऑफ इच कॉम्पोनंट इन अ सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. फॉर अ सोल्युशन ऑफ वोलाटाईल लिक्विड्स अ पार्शियल वेपर प्रेशर ऑफ इच कॉम्पोनंट इन अ सोल्युशन दिलेलं आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी और नॉर्मॅलिटी. सो अकॉर्डिंग टू राऊल्ड्स लॉ, व्हॉट इज द राऊल्ड्स लॉ, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट, सपोज P1 इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट X1 मल्टीप्लाय बाय
द वेपर प्रेशर ऑफ दैट कंपोनेंट इन अ प्योर स्टेट. सो सिंपली फॉर वोलाटाइल कंपोनेंट पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे हे पी वन ऑफ ईच कंपोनेंट, म्हणजे कोणता कंपोनेंट घेतला आपण एक नंबरचा कंपोनेंट घेतला तर इन अ सोल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन, तो त्याच्या मोल फ्रॅक्शनच्या डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. हे पी नॉट वन काय, दिस इज द कॉन्स्टंट, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. प्युअरचं वेपर प्रेशर कधीही बदलत नाही. जर तुम्ही प्युअर कंपोनंट घेतला असेल तर ते ठरलेलं असतं तेवढंच कंपोनंटचं वेपर प्रेशर असतं. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ॲन्सर. पुढं हेनरीज लॉ कॉन्स्टंट फॉर मिथाईल ब्रोमाइड इज 0.6 मोल पर लिटर पर बार ॲट 25 डिग्री सेल्सियस टेम्परेचर. वॉट इज द सोल्युबिलिटी ऑफ मिथाईल ब्रोमाइड इन वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सियस ॲट अ प्रेशर ऑफ 0.2 बार. अँड ऑप्शन्स आर 0.8, 0.16, 0.32 अँड 0.4. अ सिम्पल क्वेश्चन आहे, हेनरीज लॉ ने आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. इथं काय दिले बघा, आपल्याला हेनरीज लॉ कॉन्स्टंट दिलेला आहे आणि काय विचारलं आहे, व्हॉट इज द सोल्युबिलिटी. हेनरीज लॉ फॉर्म्युला काय सांगतो, सोल्युबिलिटी इज इक्वल टू, व्हॉट इज द सोल्युबिलिटी इज इक्वल टू, सोल्युबिलिटी इज इक्वल टू के एच मल्टीप्लाय बाय पार्शियल प्रेशर. एम आय राईट, दिस इज द हेनरीज लॉ. आपल्याला सोल्युबिलिटी फाइंड आउट करायची आहे. सो आपल्याला काय दिले, त्यांनी हेनरीज कॉन्स्टंट दिलेलं आहे, किती तो 0.16 मल्टीप्लाय प्रेशर किती दिलेलं आहे 0.5 बरोबर मोल पर लिटर पर बार. मोल पर लिटर पर बार आणि बार हे कॅन्सल होतील आणि युनिट काय राहणार, फक्त त्याला मोल पर लिटर. पण आपल्याला युनिटशी काही घेणं देणं नाही आहे, आपल्याला फक्त व्हॅल्यू काढायची आहे. 0.16 मल्टीप्लाय बाय 0.45 1/2 ने याला डिवाईड केलं तर 0.8 इज द करेक्ट ॲन्सर. कळालं सगळ्यांना, एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, इथं लॉग टेबलची पण तुम्हाला कुठं गरज भासणार नाही. पुढचं आहे पार्शियल प्रेशर ऑफ अ कंपोनंट आर रिलेटेड टू देअर मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन, दिस रिलेशनशिप इज गिवन बाय. हे कोणी सांगितले बरं, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द कंपोनंट इज रिलेटेड टू द मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन. तर सिम्पली इट इज द राऊल्स लॉ, बरोबर ना. आपण आत्ताच पाहिजे राऊल्स लॉनुसार हे रिलेशन आपण मांडू शकतो अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ. आता बघा, एकच क्वेश्चन कसा फिरून फिरून विचारला जाऊ शकतो, त्याचं ॲन्सर तुम्हाला एकदा माहीत झालं, एक कन्सेप्ट कळाला की त्याच्यावरती किती पण क्वेश्चन्स तयार झाले तरी तुम्हाला ते सोडवता येतील, पण क्वेश्चनचा कन्सेप्ट मात्र तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. देन राऊल्स लॉ, अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ राऊल्स लॉ काय सांगतो, याच्यामधलं कोणतं इक्वेशन राऊल्स लॉचं बरोबर आहे. बघा, पी वन इज इक्वल टू एक्स टू मल्टीप्लाय बाय पी नॉट वन. पी वन एक्स टू हां, आयडेंटिफाय करा यांच्यामधलं कुठलं इक्वेशन बरोबर आहे. वाय तर आपण वापरत नाही, वाय असेल तर ते कोणतं असतं, ग्रॅम्स लॉचं इक्वेशन असतं, सॉरी ते इक्वेशन असतं डाल्टन्स लॉ पार्शियल प्रेशरचं. जर बरं ठीक आहे, आधी मी डाल्टन्स लॉच सांगतो तुम्हाला, मग त्याला क्वेश्चन कळेल. डाल्टन्स लॉ काय सांगतो, पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे पी ऑफ एनी कंपोनंट, म्हणजे मी त्याला वन समजा म्हटलं, इज नथिंग बट द मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट मल्टीप्लाय बाय द वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन अ प्युअर स्टेट. हे मी पाठीमागच्या लेक्चरपासून कंटिन्युअसली सांगत आलेलो आहे. म्हणजे हे असं इक्वेशन होईल, असं इक्वेशन तर डायरेक्टली इथं कुठं दिलेलं नाही आहे. मग हे इक्वेशन दिसतंय बघा बीचं काहीतरी याच्या रिगार्डिंग, या ठिकाणी सगळ्या ठिकाणी वन आलेले आहेत. म्हणजे मी काय करतो, हा पी वन इकडे घेतो तर काय जाईल, तो डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे असं असेल का, पी वन डिवायडेड बाय पी नॉट वन इज इक्वल टू एक्स वन, बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ॲन्सर. समजलं, द कंपोजिशन ऑफ वेपर्स इन इक्विलिब्रियम विथ द सोल्युशन कॅन बी डिटरमाइंड. कंपोजिशन ऑफ वेपर्स इन इक्विलिब्रियम, वेपरचं कंपोजिशन फाइंड आउट करायचे आहेत तर ते कोणत्या लॉने आपण फाइंड आउट करू शकतो, कोणत्या बरं, राऊल्स लॉने, कोणत्या इक्वेशनमधलं, तर ते सोल्युशनमधलं कंपोजिशन फाउंड आउट करू शकतो. इथं वेपरच्या ऐवजी फक्त सोल्युशन हा शब्द आला असता तर राऊल्स लॉ इज द करेक्ट ॲन्सर. परंतु काय आलेले,
इथं वेपर आलेले म्हणजे अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ, हेनरीज लॉ गिव्ज द रिलेशनशिप बिटवीन अ प्रेशर अँड सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ पार्शियल प्रेशर. याच्यातलं कोणतं इक्वेशन बरोबर आहे सांगा बरं, याच्यातलं कोणतं इक्वेशन. पर आधी मी लॉ सांगतो, काय सांगतो, द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट, मी समजा पी वन घेतलं, इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट इन अ वेपर. तर त्याला आपण काय म्हणणार, वाय. मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट इन वेपर, वेपर आलं म्हणून वाय म्हणायचं, इन टू त्याला मल्टिप्लाय बाय इन टू द टोटल वेपर प्रेशर दॅट इज पी, ऑर सिम्पली याला पी टी म्हटलं तरी चालेल. सो याच्यामधलं कोणतं इक्वेशन बरोबर आहे, आय थिंक इक्वेशन नंबर वन इज द करेक्ट आन्सर. कळलं सगळ्यांना, ठीक आहे. पुढं द करेक्ट स्टेटमेंट फॉर आयडियल सोल्युशन. आता याच्यानंतर आपण आयडियल सोल्युशन वगैरे पाहिलं होतं, आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं, नॉन आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं, विच ओबेस राऊट्स लॉ. इनकरेक्ट सांगितलं आपल्याला, इनकरेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे. असं जर क्वेश्चन दिला तुम्हाला तर त्याच्यामधनं आधी त्या क्वेश्चनमधनं काय सांगितलं आहे ते त्याला अंडरलाईन करा, म्हणजे कीवर्डला इनकरेक्ट सांगितलं आहे, करेक्ट सांगितलं आहे, ट्रू सांगितलं आहे, फॉल सांगितलं आहे, नक्की सांगितलं आहे काय त्याला ते आयडेंटिफाय करा. तर इनकरेक्ट विचारायचं आहे बरोबर. तर आयडियल गॅस कोणाला म्हणायचं तर असं त्यांनी विचारलं आहे आणि इथं चार ऑप्शन दिलेले आहेत, यांच्यामधला एक ऑप्शन चुकीचं आहे. बघा म्हणजे ए आयडियल गॅस फॉलो करतो बरोबर ना, राऊल्स लॉ ऑबे करतो त्याला म्हणायचं आयडियल गॅस. त्यांच्यामधलं हीट चेंजेस काय असलं पाहिजे, झिरो असलं पाहिजे. त्यांच्यामधलं व्हॉल्यूम चेंजेस पण काय असलं पाहिजे, झिरो असलं पाहिजे. म्हणजे इथं डेल्टा व्ही किती असायला पाहिजे, इज इक्वल टू झिरो. इट इज युअर करेक्ट ऑप्शन. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. सिक्वेन्स चुकलेली आहे थोडी, सॉरी. ठीक आहे, आपण घेऊया. अ सोल्युशन इन विच सॉल्वंट सोल्यूट इंटरॅक्शन आर वीकर दॅन दोज ऑफ सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्वंट सॉल्वंट एक्झिबिट्स. ज्या कोणत्या सोल्युशनमध्ये सोल्यूट सॉल्वंट हे इंटरॅक्शन कसं असतं, वीकर असतं, तर त्या टाईपचं सोल्युशन हे नॉन आयडियल असतं. मग त्या नॉन आयडियलमध्ये परत काय असतात, दोन असतात, एक पॉझिटिव्ह डेव्हिएशन, एक निगेटिव्ह डेव्हिएशन. मग हे कोणतं डेव्हिएशन दाखवणार, तर हे कसं ठरवायचं. बघा सोल्यूट सॉल्वंटमध्ये इंटरॅक्शन नसेल तर ते सोल्यूट आणि सॉल्वंटचे पार्टिकल वेपरमध्ये इझिली जातात. जेवढे ते इझिली जाणार आहेत, जेवढे ते इझिली जाणार सोल्युशनमध्ये तेवढं त्यांचं वेपर प्रेशर हे जास्त असणार. म्हणजेच ते काय दाखवणार आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. वीकर असेल तर काय येणार आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. त्याचं एक्झॅक्टली अपोजिट, समजा इथं मी वीकरच्या ऐवजी स्ट्रॉंगर दिलं असतं तर ऑप्शन काय असता, निगेटिव्ह डेव्हिएशन. पुढचा क्वेश्चन आहे, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आर लोअर दॅन दॅट ऑफ द प्युअर कॉम्पोनंट ॲज शोन. हाच क्वेश्चन आहे, फक्त मी फिरून विचारलेला आहे. एक कन्सेप्ट समजला की तुम्हाला उत्तर कळणार आहे. त्याच्यामध्ये वेपर प्रेशर जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणणार, निगेटिव्ह म्हणणार का पॉझिटिव्ह म्हणणार, तर त्याला काय म्हणणार आपण, निगेटिव्ह. लोअर असेल म्हणजे स्ट्रॉंगर इंटरॅक्शन, मी आत्ताच सांगितलं, लोअर असेल तर म्हणजे निगेटिव्ह. पुढचं आहे क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीचा, फक्त आपण इंट्रोडक्शन घेतली होती, त्याच्यातला क्वेश्चन आहे. क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन दॅट डिपेंड्स ऑन ऑप्शन ए नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, नंबर ऑफ सॉल्वंट पार्टिकल्स, नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, नेचर ऑफ सॉल्वंट पार्टिकल्स. क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं त्याची थोडक्यात डेफिनेशन सांगतो. क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन दॅट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स ओनली, नॉट ऑन द नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, सॉल्वंट पार्टिकल्स, नंबर ऑफ सॉल्वंट पार्टिकल्स यांच्यावरती अवलंबून नसते. फक्त कशावरती असते, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती. ओके, थँक्यू.